कारण की ते सकाळी मी 6 ला ठेवलं होतं आणि 10 वाजता चपाती करायची. नमस्कार, मी पूजा संदीप पाटील राहणार खुपिरे. आमच्या गावात जे वरून शासनाकडून जे धान्य येते गहू तांदूळ डाळ वगैरे, पण ते गव्हामध्ये आम्ही घरी गहू धुवून आणल्यानंतर आम्ही घरी लाट चपाती कणिक मळून ठेवली. कणिक मळून झाल्यानंतर चपाती लाटायला घेतली होती. लाटाय घेतल्यानंतर ती चपाती पूर्ण आकसत होती, म्हणजे पसरत नव्हती ती. त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्या बाबा ह्या चपातीच्या पिठात काहीतरी प्लॅस्टिक वगैरे मिक्स असणार, आपण ते धुवून बघूया. त्याच्यानंतर ते धुवून बघितलं, पीठ धुतल्यानंतर ते खाली पीठ आहे ते खाली जात होतं आणि जे प्लॅस्टिक आहे ते माझ्या हातातच राहिलं होतं, वरतीच राहत होतं ते. त्याच्यानंतर लक्षात आलं की बाबा हे गव्हामध्ये प्लॅस्टिक मिक्स आहे. हां, मी त्या चपात्या केल्यानंतर मुलांनी त्या खाल्ल्यानंतर ती शाळेला गेलीत. नंतर ती संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या पोटात त्यांनी उलट्या चालू झाल्या संडासला वगैरे. त्याच्यानंतर आम्ही सिप्यारमध्ये ते दवाखान्यात दाखवतो त्यांना उपचार घेतलेत, पण त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर त्यांना ते कमी आलं. पण हे खाल्ल्यानंतर किती आजार उद्भवतील असं मला शासनाला सांगायचं आहे की तुम्ही धान्य देत असाल तर समाजाला ते चांगलं द्या, पण असं काही देऊ नका. प्लॅस्टिक जे धान्य आले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती आहे.